क्रिकेट सामना चालू असताना खेळाडूवर संशय घेत कर्णधाराला केली मारहाण. कोपरगाव तालुक्यातील वारी गावात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकेतून क्वार्टर फायनलचा सामना खेळण्यासाठी नाशिकेतून आलेली टीमच्या एका खेळाडूवरती संशय घेत पंचांशी बोलत असताना गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी अतुल विनायक लोंढे राहणार बाबुळगाव तालुका येवला जिल्हा नाशिक याला शिवीगाळ दमदाटी करून गचांडी धरून तोंडावर बुक्का मारून जखमी केले, तसेच हातात स्टंप व बॅट घेऊन मारहाण केली अशी फिर्याद कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अतुल विनायक लोंढे यांनी केली आहे. याबाबत संजय सुभाष जाधव, अभिजित दीपक जाधव, मंजारी सुभाष जाधव, भूषण दीपक जाधव, नामदेव शिंदे, संदीप सुरेश जाधव, विठ्ठल बाळासाहेब जाधव, जय संजय जाधव, सर्व राहणार वारी तालुका कोपरगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 28 तारखेला आम्ही नाशिकवरून आमची टीम सप्तशृंगी हॉस्पिटल या नावाने कानेगाव वारी इथे टूर्नामेंट खेळण्यासाठी आलो होतो. पण सदरिल्याच्यात आमची क्वार्टर फायनलची मॅच चालू असताना आणि शेवटच्या ओव्हरला आम्ही जिंकायच्या स्थितीत असताना तिथले जे लोकल जे आहेत आयोजक वगैरे यांनी सगळ्यांनी कटकारस्थान करून आमच्यावरती ऑन फील्ड हल्ला चढवला आणि डायरेक्ट म्हणजे कमीत कमी 30-40 लोक आम्हाला मारायला धावले आणि आम्ही कसाबसा आमचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढून आम्ही इथे पोलीस स्टेशनला आलो आणि इथे FIR दिली त्यांच्या नावाची आणि त्यानंतर सिव्हिलला आहे मी आत्ता सध्या, तर मेडिकल सर्टिफिकेट वगैरे काढतो, माझा हात वगैरे फ्रॅक्चर झालेला आहे. आणि अशा पद्धतीने गावकऱ्यांनी टूर्नामेंट आयोजन करून आमच्यासारख्या प्लेयर्सला बाहेर गावून येऊन त्रास देणं आणि मारझोड करणं हे कितपत योग्य, तर असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पोलीस प्रशासन आणि आयोजकांनी यावरती योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. ॲक्च्युली ते जे आले सगळेजण 30-40 जण जे आले त्यांच्या हातात बॅट्स होत्या आणि स्टंप होते, तर बॅट आणि स्टंपने लिटरली आमच्या प्लेअरला मारझोड केली त्यांनी. आणि विशेष करून मी कॅप्टन असल्यामुळे कर्णधार असल्यामुळे त्यांनी मेन टार्गेट मला केलं. आता आमच्या टीममध्ये मी ॲडव्होकेट आहे स्वतः, माझा भाऊ डॉक्टर आहे, अजून 2 ॲडव्होकेट्स खेळत होते आणि सगळे आम्ही आमचं कामधंदा सोडून एक क्रिकेट हा आमचा छंद आहे पहिल्यापासून, तर मग ते तो छंद जोपासण्यासाठी आम्ही तिथे आलो होतो खेळण्यासाठी. पण अशा पद्धतीचं वर्तणूक आम्हाला वारी या गावात मिळाली. आता ॲक्च्युली काय झालं, तिथे मॅच चालू असताना शेवटची ओव्हर होती आणि जो आमचा प्लेअर होता गुंजाळ नावाचा तो कालपासून आमच्या टीममध्ये खेळतोय, त्यांनी लगातार 2 मॅचेस खेळला. पण हे सदरेल जे आले XYZ पर्सन जे आले यांनी डायरेक्ट म्हणे याच्यावर ऑब्जेक्शन आहे, हा खेळलेला आहे, हा परत खेळू नये अशा हिशोबाने त्यांनी, म्हणजे हे सगळं नियोजित कटकारस्थान होतं त्यांचं. तुमची बॅटिंग चालू होती आणि किती? नाही, बॉलिंग चालू होती आमची, त्यांना 4 बॉलमध्ये 9 रन काढायचे होते आणि इट इज नॉट पॉसिबल. हल्ला चढवला त्यावेळेस आयोजकांची काय भूमिका होती, त्यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवायचा प्रयत्न केला नाही? नाही, आयोजकांनी मध्यस्थी करून हा वाद म्हणजे मिटवला नाही, आम्हाला तिथून आमचा जीव वाचून आम्हाला तिथून पळ काढावा लागला ग्राउंड मधनं. आणि त्यांनी तरी पण टूर्नामेंट या कोरोना काळात चालू ठेवून ज्या टीम बरोबर आमचा वाद झाला होता किंवा काय हे झालं होतं त्याच टीमनी आज ती फायनल मारली, जिंकले, म्हणजे हे जाणून बुजून आम्हाला त्रास देण्यासाठीच हे केलेले. यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव.